मल्लनेचलनाचा सर्व प्रेक्षकांना शैलेंद्र चौधरीचा नमस्कार. नंदुरबार जिल्ह्यामधील ग्रामपंचायती या ग्रामपंचायत अधिनियम 1959 प्रमाणे चालवण्यात याव्यात, तसेच ग्रामसेवक व तलाठी उपस्थित राहत नसतील अशा कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबतचं निवेदन सामाजिक संघटनांतर्फे आणि कार्यकर्त्यांतर्फे देण्यात आलं. निवेदनात नमूद केल्यानुसार आस्थापना ग्रामपंचायत असतानाही ग्रामपंचायतीतील कर्मचारी ग्रामसेवक ग्रामपंचायतीमध्ये गैरहजर असतात, त्यामुळे आदिवासी समाजाला तालुक्याला भटकत फिरावं लागते आहे. पंचायतीचे ग्रामसेवक सतत वेगवेगळी कारणे दाखवून गैरहजर असतात. ग्रामसेवक हे पदावरती कार्यरत असून सुद्धा कामामध्ये अनियमितता दाखवत आहेत. ग्रामपंचायतमधील कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायतमध्ये उपस्थित राहणे बंधनकारक करावे, तसेच तरी कर्मचारी ग्रामपंचायतीला गैरहजर असतात, ग्रामपंचायत अधिनियम 1959 प्रमाणे चालवण्यात यावा. तसेच जिल्ह्यामधील तलाठी व ग्रामसेवक हे अनुपस्थित राहत असतील तर त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करावी व कायद्याने त्यांना मुख्यालयी राहण्याचे बंधनकारक करावे. या संदर्भातलं निवेदन सामाजिक कार्यकर्ते निलेश पाडवी, देवीसिंग वळवी, सतीश ठाकरे, योगेश ठाकरे, राजकुमार वळवी, खुमानसिंग वळवी, राकेश वसावे यांनी नंदुरबार जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांना निवेदन देऊन त्यात मागणी केली आहे. शैलेंद्र चौधरी, जयमल्ला न्यूज, नंदुरबार. कलेक्टर ऑफिसला निवेदन देण्यासाठी आलेलो आहे. विषय आज गंभीर विषय आमच्यासमोर येतो आहे किंवा लोकांसमोर येतो आहे, तो म्हणजे ग्रामपंचायत लेवलचा. ग्रामपंचायत लेवलला प्रत्येक ग्रामपंचायतीला जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील ग्रामसेवक हे स्थानिक लेवलला उपस्थित असायला पाहिजे. अधिनियम 1959 प्रमाणे ग्रामसेवक हा स्थानिक लेवललाच राहूनच काम करायला पाहिजे. ही परिस्थिती असतानासुद्धा तिथं कुठलाही ग्रामसेवक स्थानिक लेवलला काम करत नाही आणि त्यामुळं तालुक्या लेवलला लोकांची हॅरेसमेंट होते आणि ती हॅरेसमेंट कुठेतरी थांबायला पाहिजे. आम्ही सर्वप्रथम जिल्हा परिषदलासुद्धा पत्रव्यवहार केलेला आहे आणि आज जिल्हा कलेक्टर नंदुरबार या ठिकाणी हे निवेदन देऊन सदर ग्रामसेवक हे ग्रामपंचायत लेवललाच काम करायला पाहिजे, अन्यथा त्यांच्यावर चौकशा होऊन त्यांच्यावर कारवाई केली गेली पाहिजे. आणि हे सामाजिक कार्यकर्ता आज उपस्थित आहे, हे जर पुढे जाऊन जर समजा ग्रामसेवकांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं किंवा शासनाने दुर्लक्ष केलं तर आम्ही पुढे जाऊन या ठिकाणी मोठं आंदोलन करू आणि शासनाच्या निदर्शनात या सर्व गोष्टी आम्ही आणून देऊ.